राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेआधीच एमआयएमने इफ्तार पार्टीचं निमंत्रण हे राज ठाकरेंना दिलंय. इम्तियाज जलील औरंगाबाद पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेलेत, मात्र राज ठाकरेंना सभेआधीच एमआयएमने इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलंय. राज ठाकरे हे औरंगाबाद येथे सभा घेणार आहेत. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर त्यांची सभा असेल 1 मे रोजी सभा असणार आहे. मात्र राज ठाकरेंना सभेआधीच एमआयएम पक्षानं इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलंय. इम्तियाज जलील औरंगाबाद पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेलेत. राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे 1 मे रोजी सभा आहे, त्या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील हे औरंगाबाद पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेलेत. तर दुसरीकडे राज ठाकरेंना सभेआधी एमआयएमनं इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलंय. राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे 1 मे रोजी सभा होणार आहे. या सभेला अनेक कारणांमुळे ही सभा चर्चेमध्ये आहे, कारण या सभेला औरंगाबाद पोलिसांनी परवानगी दिली नव्हती, ती 2 दिवसापूर्वी मिळाली आहे. तसेच या सभेवर अनेक अटी शर्ती सुद्धा पोलिसांकडून लादल्या गेल्यात. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या सभेआधी एमआयएम पक्षानं राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलंय. तर दुसरीकडे औरंगाबादचे खासदार एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलील हे औरंगाबाद पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेलेत. राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावरती आहेत. 1 मे महाराष्ट्र दिनी त्यांची औरंगाबाद येथे सभा होणार आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षानं राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलंय. तर या संदर्भात खासदार इम्तियाज जलील काय म्हणालेत पाहूयात. यही था कि मैंने सही बात है कि ये मेरे लेवल के ऊपर मैंने डिसीजन लिया था, मैंने किसी चैनल ने ये चलाया था कि मतलब ओवैसी साहब ने, ऐसा कोई ओवैसी साहब का उसके अंदर दखल अंदाजी नहीं थी, बल्कि मैंने ही ये डिसीजन लिया था क्योंकि हम आखिर में मेरी और आपकी, हमारी सबकी ये कोशिश होना चाहिए कि साहब कहीं ना कहीं ये मामला गड़बड़ा ना जाए, कोई गलत बात कर डाले, उसमें मीडिया किस तरह से उछालती है आपको भी मालूम है. तो मैंने अपने तौर के ऊपर ये डिसीजन लिया था कि महाराष्ट्र के अंदर किसी ने भी इस ताल्लुक से है तो कोई बात नहीं करना चाहिए.